पलविंदर सिंग पंजाबचे रिटायर्ड पोलीस इन्स्पेक्टर गुरबचन सिंग यांचा एकोणचाळीस वर्षांचा मुलगा डिसेंबर दोन हजार सोळामध्ये पलविंदर पंजाबच्या होशियारपूरमधून यूएस मध्ये जायला निघाला त्याने युएसचा विजा मिळवण्यासाठी ट्रॅव्हल एजंटला तब्बल सहा लाख रुपये दिले पण विझा काही मिळाला नाही म्हणून त्याच्या ट्रॅव्हल एजंटने त्याला अमेरिकेत नेण्यासाठी एक प्लॅन केला त्या प्लॅननुसारच पलविंदर दिल्लीवरून इक्वेडरला जाण्यासाठी विमानात बसला आणि तिथून अमेरिकेच्या कनेक्टिंग फ्लाईटसाठी कोलंबियात गेला पण त्यानंतर पलविंदरचे वडील गुरबचन सिंग यांना माहिती मिळाली ती पलविंदरच्या मृत्यूची हे सगळं आता सांगायचं कारण काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे शाहरुखचा येणारा डंकी सिनेमा मन्नू बल्ली बुग्गू सुखी आणि या चार तरुणांचं लंडनला जायचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणारा हार्डी डंकीचा हा ट्रेलर बघितल्यावर डंकीची स्टोरी खूपच इन्स्पिरेशनल आणि इंटरेस्टिंग वाटते पण असली पिक्चर अभी बाकी आहे कारण डंकीची रिअल स्टोरी टेन्शन वाढवणारी आहे डंकीचा नेमका अर्थ काय आणि त्याचं भारतीय तरुणांशी असलेलं नेमकं कनेक्शन काय त्याचबद्दल या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया नमस्कार मी शार्दूल आपटे आणि तुम्ही बघताय बोल भिडू आता सुरुवात करूयात या सिनेमाच्या नावापासून डंकी म्हणजेच इंग्लंड अमेरिका अशा देशांमध्ये इलिगली घुसण्यासाठी केलेला खतरनाक जुगाड म्हणजेच ह्या देशांमध्ये लपून छपून घुसण्याचा मार्ग आणि हाच मार्ग म्हणजे डॉंकी रूट किंवा डॉंकी फ्लाईट्स या डॉंकी फ्लाईटसाठी ट्रॅव्हल एजंट्सना खोऱ्याने पैसे द्यायचे आणि नकली व्हिसा तयार करून शेंजेन झोन असलेल्या देशांमध्ये जायचं तिथून मग युके अमेरिका अशा देशांमध्ये घुसायचं या मार्गाने घुसणाऱ्यांना डॉँकर्स असं म्हटलं जातं या डॉंकर्सना गाढं बनवण्यासाठी एजंट्सचं एक मोठं नेटवर्क काम करतं या शेंजेन मधल्या देशांमध्ये त्यांनी अशी माणसं पेरून ठेवली आहेत जी हे सगळं खूप इझिली हँडल करतात हा जुगाड पंजाबमध्ये खूपच पॉप्युलर आहे पंजाबी भाषेत या डोंकी शब्दाचा अपभ्रंश होतो तो डंकी आणि याच नावावरून शाहरुखने सिनेमा काढलाय आता शेंजेन झोन म्हणजे नेमकं काय का तर युरोपियन युनियन मधल्या असा सत्तावीस देशांचा गट ज्यांनी ओपन बॉर्डर पॉलिसी स्वीकारली म्हणजेच या देशांमध्ये जाण्यासाठी पासपोर्ट किंवा विजा अशा कागदपत्रांची गरज लागत नाही यामध्ये फ्रान्स जर्मनी बेल्जियम ऑस्ट्रिया असे प्रमुख देश आहेत पण या शेंजेन झोनमध्ये तीन महिने म्हणजेच नव्वद दिवसांपेक्षा जास्त दिवस राहायचं असेल तर पासपोर्ट काढावाच लागतो त्यामुळे एकदा हे डॉंकर शेंजेन झोन मध्ये आले की त्यांची खोटी कागदपत्र बनवून त्यांचा युरोपियन युनियनचा पासपोर्ट तयार केला जातो या पासपोर्टमुळे त्यांचा युके आणि युएस मध्ये शिरण्याचा मार्ग सोपा होतो पण ज्यांना पासपोर्ट मिळत नाहीत ते वेगवेगळ्या मार्गांचा वापर करतात जसं की समुद्री मार्ग म्हणजे छोट्या छोट्या बोटींतून हे डॉंकर इंग्लिश खाडी ओलांडत युकेमध्ये दाखल होतात एका डेटानुसार जानेवारी ते मार्च दोन हजार तेवीस या तीन महिन्यात तब्बल सहाशे पंच्याहत्तर भारतीयांनी इंग्लिश खाडी ओलांडत युकेमध्ये प्रवेश केलाय आता मध्ये शिरण्यासाठी या डॉंकर आधी विमानानं मेक्सिकोला आणलं जातं आणि मग तिथून भीषण वातावरणातून चालत चालत त्यांना अमेरिकेत प्रवेश करावा लागतो असं करताना पकडले गेले तर मग त्यांना कडक शिक्षा भोगावी लागते नोव्हेंबर दोन हजार बावीस पर्यंत अशा सत्त्याण्णव हजार भारतीय डॉंकर्सना अमेरिकन अथॉरिटीज कडून पकडण्यात आले या मार्गाने या डॉंकर्सना जरी परदेशात एंट्री मिळत असली तरी त्यांचा तिथून बाहेर पडण्याचा मार्ग मात्र अवघड होऊन जातो अशा घुसखोरांच्या विरोधात यूएस आणि युकेच्या सरकारने सुद्धा कडक पावलं उचलली या मार्गाने गेलेल्या अनेक तरुणांना या देशांमध्ये पकडण्यात आलंय आता ही फसवणूक नेमकी कशी केली जाते तरुणांना एज्युकेशन विजाच्या नावाखाली ट्रॅव्हल एजंट्स परदेशात जायचं आमिष दाखवतात ज्या देशात जायचं आहे त्या देशाप्रमाणे या एजंट्सचे आकडे ठरत असतात जसं की पोर्तुगालसाठी पंधरा लाख तर अमेरिकेसाठी पंचेचाळीस लाख जेव्हा तरुणांकडून परदेशात जाण्यासाठी पैसे मिळतात तेव्हा कागदपत्र बरोबर नसल्यामुळे तुमचं ऍप्लिकेशन रिजेक्ट झालंय असं तरुणांना सांगण्यात येतं आणि मग त्यांना या डॉंकी रूटच्या इल्लीगल मार्गाने पाठवलं जातं आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी या तरुणांना सुद्धा हा धोक्याचा मार्ग योग्य वाटायला लागतो या मार्गाने युके यु अशा देशांत गेलेल्या तरुणांची संख्या ही दिवसेंदिवस वाढते वॉल स्ट्रीट जनरलच्या एका रिपोर्टनुसार ऑक्टोबर दोन हजार बावीस ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या एका वर्षात जवळपास बेचाळीस हजार भारतीयांनी या डॉंकी फाईटसारख्या अवैध मार्गाचा वापर करून अमेरिका बॉर्डर ओलांडली आहे अमेरिकेनंतर युकेमध्ये सर्वाधिक तरुण या मार्गाने जात आहेत युकेच्या गृह मंत्रालयाने सुद्धा याबाबत माहिती दिली आहे एकट्या जानेवारी महिन्यात तब्बल अडीचशे भारतीय या ने रूटने युकेमध्ये पोचले पण हे तरुण डेस्परेटली स्वतःच्या जीवाशी खेळ करत हा असा चुकीचा मार्ग का निवडतात तर याचं कारण म्हणजे पंजाब किंवा एकंदरीतच उत्तर भारतात तरुणांना चांगली संधी मिळत नसल्याचं सांगितलं जातं पण भारतात शिक्षण आणि नोकरीच्या संधी उपलब्ध असताना परदेशात जाण्याचा हा धोकादायक मार्ग तरुण का निवडत असतील त्यांची अशी कोणती स्वप्न आहेत जी त्यांना आपल्या देशात राहून पूर्ण करता येणार नाही आता डंकी सिनेमा कदाचित प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल तो बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला सुद्धा कमवेल पण तरीही त्या सिनेमामागची रिअल स्टोरी खरंच टेन्शन वाढवणारी आहे याबाबतची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका